चल उठ, चल 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 उठ, चल मला चौकून डिप्रेशन आहे, चौकून उठ, चल 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 रात नाही, चल उठ, चल चल घाल चप्पल, बोला नाही चल चप्पल घाल, चल चल आता नाही बोलतो काय, चल घाल चप्पल। बघा भावांनो बहिणींनो, ही सकाळपासून कुठे गेली काय माहित आहे बघा, तू ठुले इथं चहा इथं हे तर तू असं हे बघा, सकाळी रात्री किरकिर झालती म्हणून हिने काय केलं बघा, रुसून गेली ती, आता कुठे गेली काय माहिती, बघावं लागेल मला तिला। थोडसं बोललं तर राग येते बा, एवढा कशाचा राग धरायचा, बरोबर होत असते नवर बायकोची किरकिर, कोणी नवर बायकोच्या घरी किरकिर होत नाही तेव्हा तेवढं तेवढं तरी सांगा हां, आणि थोडं थोडं गोष्टी रडती ती, कशाला रडायचं बरं, थोडं पाच दहा मिनटं होत असेल किरकिर हां, काहून तर तुम्ही रात्री उशिरा आला, तुम्ही मा फोन नाही विचारला, दहा बार फोन लावला, तुम्ही एक बार फोन नाही घेतला असं, त्याच्यामुळे ती रागाराग निघून गेली बा कुठेतरी, आता इकडे जाऊ मला बघायला, गोदामकडे इकडे तिकडे चौकड एक इकडे घराकडे बी नाही दिसत, गल्लीमध्ये दिसत नाही कुठंच, रोडला आलो बघा मी डिस्ट्रिक्ट रोड, तिला बघायला आला त्या रोड, इकडे कुठंतरी बसली असं जाऊन, काय राग झालाय बाबा, ही जिल्हा परिषद ही इकडे इकडे दिसायला पहा मला ती, ही इकडे इकडे कॉपऱ्यात बघा, ही बघा कशी लांब येऊन बसली बघितलं का हां, सर मग पाय ना पाय दुखरायला तिला बघायला, आत्ताच कामून आलो इतक्यात, पाहिलं का किती लांब येऊन बसली हां, इथं मग धडधड धडधड चाललंय काय, कुठे जाऊन बसली पाहू कुठं गेली पाहू काय इथं हां, काही व्हायचं नाही का तुला हां, हे बघ कशी बसली बघ, हा चल उठ ना हां, चल 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 उठ उठ, आता नाही भांडणं करी, चल आता कधी भांडणं नाही का बघ कशी रडत आहे, हे बघ चल 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 चल, आता कधी भांडणं नाही करणार तास बस का, आता कधी जास्त भांडणं नाही कर उठ, चल चल बरं चल चल तर पाया पडू का मग आता हां, चल आता असं भांडणं नाही करत नाही, बरं मी बोलणार बी नाही तुला बस का, एवढं काय थोडं थोडं गोष्टी राग दे तशी यार, मला राहायचं नाहीये बस, मला ऐकतो शिव कुणी कोण आहे मला सांग, कोण आहे मला मित्र नाहीत मित्र नाही कोणी मंडळी लोकला, चल उठ मी काल तुम्हा कशामुळे आता लागली हे करला, तुम्हाला माहिती एक तर ना मला सणासुदीचं ना डिप्रेशन होते मला जास्त, भांडण म्हणून तुम्हाला माहिती मला जास्त डिप्रेशन होते, जे सण सुद्धा आला ना तर मग माझ्या मनामध्ये काही पण असं विचारायचं, बरं जाऊ दे ना देवळ्या पाहिजे ना, झाली माझ्या गलती माफ कर मला, काल माफी मागितली मी तुला, फोन केले पन्नास, अरे फोनला कोणाला विचार किती, एअरटेलला नेटच लागेल आणि टॉवरच नाही, आधी ऐकून घ्या हा, मी 50 फोन लावले तर तरी हा व्यक्ती एक फोन सुद्धा उचलायला तयार नाही, एक फोन सुद्धा नाही, मित्रमंडळी सोबत मस्त पैकी आपली मौज मजा, अरे काय नाही मौज मजा नाही काय, चल बरोबर बाबा उठ चला, आता तुला सोडून कुठं जाणार मी नसलो की याच्यासारखंच करते पाहती, आता मी काय करा बघते फोनला टावरच नव्हतं काल, काहीतरी नेट प्रॉब्लेम होत, तुम्ही नसलात की याच्यासारखं नाही, जरा नीट व्यवस्थित बोलावं माणसाने, चुकी काय आहे काय नाही, झाली माझ्या ऐकून गेलती बाबा, लोक पण काम करत, झाली माझ्या ऐकून गेलती, आता माफ कर एवढी वार, माफी पेक्षा काय मोठी गोष्ट, एवढीच येडी का नवऱ्याची लगीला एवढी प्रेम दिवाणी झाली, अय लगी मानावर एवढा मला सोन्याच्या जुन्यामध्ये ठेवायला लागलाय, म्हणून मी एवढी प्रेम दिवाणी झालेले की मला माझ्या नवऱ्या बिगर एक मिनिट करमानाचं नाही, हे व्यक्तीनं ना वाढ म्हणून खरं सांगायचं मला आहे ना चौकून डिप्रेशन आहे, चल चल मला नाही यायचं, मला घरी नाही यायचं ना काय नाही, मला एवढं डिप्रेशन आहे तर मी नाही सांगू शकत, पण चल उठ चल, मला खरंच वाटायला मी जेव्हा याच्यातून मी जेव्हा मरण ना
तेव्हा याच्यातून मी सगळी हे होईन काय सुटणार आहे मी याच्यातून, तव रक्त सुटत नाही कारण की खूप वाईट आहे। बस चल बाबा आता याच्यानंतर तुला बोलणार नाही काय नाही, तुला माफी मागितो मी, झाली माझ्याकून गलती, नाही होणार आता कधी। हां सांग बोल, हां जाणू करू, चल पाय दुखराय सर, घर ना घरच पाहिले, चौकड बघितले सर, गलीत जाऊन बघितले, तुम्हाला कुठे जायचं तर जा, कोणतं तुम्हाला तुम्हाला तुमच्या मित्र सोबत हिडायचं तर हिडा, मला कोणचे मित्र नाहीत काय नाही कोणी नाही, पण चल बरं सर चल जाऊ दे बाबा। मला नाही यायचं, मग आता एवढं झालंय ना तर मी सहन नाही करू शकत, बस मी पुरी जिंदगी बरबाद केली, तुम्हाला माहित नाही भावंड भरू, मग मी इतकं डिप्रेशन मध्ये ना करत सांगायचं, मी या सगळ्या गोष्टी नाही सांगू शकत सोशल मीडियावर काय आहे काय नाही, पण खरं सांगायला यार मी लय डिप्रेशन मध्ये, माझी जिंदगी बरबाद करून टाकली यार, खरं सांगते पूर्ण जिंदगी बरबाद झालेली। चल आता नाही बोलणार तिकडे, बस का मी इथं बोलत आहे का सांगू तुला, चल कुठ मी जाऊ शकत नाहीये कुठं, काय की मला बाहेर नाहीये, तुम्हाला माहितीये मला ना बाहेर तुम्हाला मस आहेत, मस मित्रमंडळी आहे सगळ्या, सगळ्या मित्रमंडळी आहेत, त्याच्यामध्ये जाऊन राहत त्याच्या घरी जाऊन भाकरी खा, आता कधी होणार नाही आज, बस मी कुठे जाणार नाही कुठे जाणार, तेच म्हणायला लागली काय नाही, चहा तिथं मला प्यायची पण नाही, चहा ठुली दुधाचं तिथं सही आणि रागाराग वगैरे निघून आली इकडे, किती बघितलं मी तिला तिकडे, हा जसं काय माहिती धडधड धडधड होऊ राहिले, धडधड धडधड व्हायला, किती बापरे किती खोटं माणूस बोलतोय, धडधड व्हायला बघ बरं, हो धडधड व्हायला लगी कुठे इथं आहे ना, कोणी कोणाचं नसतंय, एक सांग का इथं कोणी कोणाचं नसतंय, बाई आहे ना जीवन भर तिचं जीवन जाळी ती, चलते का नाही का देव सांग का, घालू मग आठवा खेळ घरी घालून आता बघा मी टेन्शन, आम्ही पण दारू पिऊ बरं का, पुढे दगडी किती समजून सांग राव, मी सहन करणार नाही आता, खरं सांगायचं तुम्हाला मी सहन करणार नाही, लय झाले हत्ती झाले डोक्याच्यावर झाले, आता आपण नाही सहन करणार, मी आता इथे येऊन बसलेले शाळा ही बरं का, पण मी तुम्ही तुमच्या लेकरं सांभाळा, तुम्ही तुमचा संसार सांभाळा, कारण की एक सांगायची गोष्ट म्हणजे भावंड बहिणो संसारात दोन चाकाचा गाडा हे तुम्हाला पण माहित आहे, मी काय करणार आहे, मी काय करणार आहे म्हणजे सगळं मीच करू का, दोन दिवस चांगलं राहत आहे व्यक्ती, तिसऱ्या दिवशी लगेच त्याचं नाटक आहे का ते करते, आता काही नाही कोण आहे ना, मला राहायचं नाही आणि मी त्यांना सरळ सरळ सांगितलेलं बाबा मला मला तू काहीच नको बाबा, मला तुमचं मी अशी बाया पण नाहीये की भांडारी बाया की मला हे पाहिजे आणि ते पाहिजे, मला काहीच नको, बस मला काही म्हणजे काही नको, मला फक्त तेवढं घर दे आणि तुमचं तुम्हाला किती बायका करता, दोन करा चार करा दहा करा, मला काहीच घेऊन देत, मी कशाला बायका, मी जर बोलले ना ऐका, मी जर बोलले ना तर तुम्ही डायरेक्ट सोशल मीडियावर माझा व्हिडिओ काढून देणार टाकू शकतात की बघा ही पहिले म्हणत होती की मला काय नको ना आता ही मागायली, तर तुम्ही टाकू शकतात, पण मी आज सगळ्याला सांगते की मला यांचं काहीच नको पाहिजे, मला फक्त आणि फक्त मला पाणकिती पाहिजे, मला नाही राहायचं, बस मी कुठे करतो, माय बाप्पा कशाला असते, लेकराचं जीवन आहे ना सुधारायला असते, तर लेक कोणी पण खरं सांगायला कोणी का माय बाप्पा असा ना सगळ्याला, माय बाप्पाला मी हे साठी आहे ना, तुम्ही तुमच्या लेकराची जीवन बर्बाद करताय, जिंदगी बर्बाद करताय, मला असं वाटतंय, पुन्हा आहे ना जर तुमच्याकडे पैसे नसले ना ते जन्मतच मारून टाका ना, कशाला त्याला एवढं दुःख देण्यासाठी एवढं जीवनभर एवढं किती दुःख आहे आणि किती आहे जीवन, मला तर वाटतंय मी काय ना काहीतरी काहीतरी पाप केलेले, त्याच्यामुळे मला आज एवढं हे फेडावं लागेल, एवढं पाप फेडावं लागेल ना, खूप भयानक आहे पाप खरंच सांगायचे, चल उठ चल 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 उठ चल, मला चौकून डिप्रेशन आहे चौकून, मला नाही यायचं बोल चल 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 चप्पल घाल नाही पायात, चल चल करून येईन तुला चेंबूट बी आलाय बघ, डोक्याच्या वर झाले त्याच्यामुळे आहे ना, आपण नाही बाबा आपण सहन करणार नाही, तर लय झालं आता हे, हो मी गौरव सहन करू घेण्या देण्याचं, लोक याच्या मागून सुधारले माहिती का,
आम्ही जिथे आहे तिथंच आहेत, फक्त आणि फक्त मित्रमंडळीमुळं. मित्रमंडळी प्यारे तर लेकरं नको, कोण प्यारे नाही. या व्यक्तीला लेकरं नको आणि बायको नको, या व्यक्तीला फक्त आणि फक्त बायको. चल बाबा, चल बाबा, एवढी बाजी माफ कर. काय मित्रमंडळी, मी काल 50 फोन लावले, 50. हा व्यक्ती बहान बहिण 12 वाजल्यापासून गेले, 12 वाजल्यापासून. माणसाला थोडीफार हे नाही वाटत का? मी स्वयंपाक करून तुला, या व्यक्तीने घास नाही खाल्ला. 12 वाजल्यापासून गेलेला आणि संध्याकाळच्या 7 वाजता आलेला आणि येऊन सईन मस्त झोपलेत, खुशाल जी झोपलेत, तर रात्रीच्याला 11 वाजता उठले. मी लाईव्हला होते तेव्हा, तुम्ही बघितलंय, बघितलंय का नाही तुम्ही? घरी येत नाही, मी एकच शिरतो घरी, येईन की मला फार किती पाहिजे, बस म्हणलं राहायचं बस. मी आता सहन नाही करू शकत बाबा, झालेत लेकर मोठाले, तुम्ही तुमचे लेकरं सांभाळून घ्या, तुम्ही तुमचं जीवन आणि तुम्ही तुमचं संसार, मला राहायचं नाही तर.